मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला बुधवारपासून सुरुवात होतीये हिलाल कमिटीनं त्याबद्दलचा निर्णय जाहीर केलाय यावर्षी सुद्धा कोरोनामुळं रमजान महिन्यात होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आलेत त्यामुळं मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्याचे रोजे आणि त्या कालावधीत होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम घरीच करावेत असं आवाहन मुस्लिम बोर्डिंग आणि हिलाल कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे चंद्र दर्शनानंतर साधारण एकोणतीस ते तीस दिवस रमजानचे रोजे केले जातात या काळात विशेष नमाज पठण केलं जातं तर उपवास सोडण्याच्या वेळी सर्वजण मशिदीमध्ये एकत्र येतात रमजानच्या महिन्यात बऱ्याच वेळेला इफ्तार पार्टीही केली जाते मात्र गेल्या वर्षीपासून रमजानचा महिना कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे त्यामुळं गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी रमजाननिमित्त मशिदीत इफ्तारसाठी एकत्र येणं सामूहिक नमाज पठण करणं यासारख्या धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले आहेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे त्यामुळे मुस्लिम बांधवांनीही रमजानचे रोजे आणि त्यानिमित्त होणाऱ्या धार्मिक विधींसाठी मशिदीमध्ये एकत्र न जमता घरी राहूनच धार्मिक उपक्रम पार पाडावेत असं आवाहन हिलाल कमिटी आणि मुस्लिम बोर्डिंगच्या वतीनं करण्यात आलं